मंडळी फिल्डर वड्याचा बच्चन गौरव मोरेनं काढलाय एक चॅनल, बघूया त्याला हास्याचा किती टी आर पी मिळतोय ते. त्यासाठी डाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या धमाल हास्यवीरांचं. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हाय बिंदास्त, बोल्ड अँड खट्याळ प्रसाद ओक. हाय ब्युटिफुल मिश्किल अँड रुबाबदार सईत आमणकर. हाय हाय, नोट्स लिया, चुका काढा ना माझ्या. चुकलो नाही मी, चुका काढा. चोमड्या काय स्ट्रगलर्स, काय चाललंय? ऑल ओके ना? चाललंय ना? चालू ठेवा. आता तुम्हाला कळलं असेल मी सगळं का करतोय ते. नाही ना? एक न्यूज आहे, गौरव मोरे चॅनल हेड झालाय. करेक्ट करेक्ट. ओ सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन. तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे, गौरव मोरे चॅनल हेड झालाय. मी स्वतःच चॅनल लॉन्च करतोय, त्यामुळे सकाळपासून माझ्या ऑफिसला लोकांच्या रांगा लागल्या. जो तो येतोय, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरव सर फक्त सकाळपासून हेच चालू आहे. गौरव सर, गौरव सर, गौरव सर. येस सर. ते दोघे आलेत भेटायला. ते दोघे म्हणजे कोण? प्रसाद खांडेकर आणि समीर चौघुले. अच्छा, ते चंगू मंगू. बोलो त्यांना. सर त्यांना आपल्या चॅनल सोबत सिरियल प्रोड्यूस करायची. मला माहित आहे, बोलो बोलो. ओके या प्लीज या. यस या. हाय गौर्या. गौर्या अरे भाई कसा आहेस बाळा? कैसा आहे बाळा? खांद्यावरचा हात काढ. अरे आय सेड खांद्यावरचा हात काढ. हात काढ. बापरे. आणि बाळा काय? बाळा बाळा तू दिसतोयस, नुकतं जावळ गेलेलं. नीट बोलायचं माझ्यासोबत नीट. मी चॅनेल हेड आहे, दी गौरव मोरे चॅनेल हेड. फिक्शन, नॉन फिक्शन, एपी प्रेसिडेंट्स, व्हॉइस प्रेसिडेंट्स, प्रोग्रामिंग हेड, एव्हरीथिंग ऑफ दिस चॅनेल गौरव मोरे. ओके नीट बोलायचं आपल्यासोबत. तुला बोललो तुला लय पुढे पुढे करायची सवय. सगळीकडे जा पुढे पुढे. रेग्युलर ओळखीच आहे. माझं वेगळं आहे गौरव, तुझं काय? गौर्या मेरा भाई. अरे कैसा आहे मेरा भाय? ओ भाऊ मोठा आला, मोठा आला भाऊ. केस नीट करून दे केस. अरे अरे भावाचे केस विसरायला काय. येस लांब सरक, कीप सेफ डिस्टन्स. लाडात आलास? आल्या आल्या भावा भावा करतोय ते. लाडात आलास? कोणाशी बोलतोय? चॅनेल हेड. गौरे असं काय करतो यार, तुझी गाजलेली पहिली एकांका माझ्या डिरेक्शन खाली केली होतीस तू पडद्या. शट अप. झालं गेलं ते झालं, जुनं जुनं मला परत सांगायचं नाही. कळलं काय? किती वर्ष आपलं पडद्याआड पडद्याआड पडद्याआड. पडद्याच्या समोरून काय केलंस? हेअर ट्रान्सप्लांट. त्याच्या पलीकडे काय केलंस? नीट बोलायचं माझ्यासोबत. कळलं काय? आय एम अ चॅनल हेड. भावा बिवा त्याला घरी लाड, पागा ठाण्यामध्ये इकडे नाही. एक्सक्यूज मी सर. सर मोठे गोस्वामींचा फोन. कट द कॉल. आय सेड कट द कॉल. त्यांना सांग मी एका मोठ्या मीटिंग मध्ये आहे, त्या दोन स्ट्रगल्सना सांग. कळलं ना? आणि त्यांना एवढीच जर फोनवर बोलायची सवय असेल ना, त्यांना म्हणावं एकमेकाशी फोनवर बोला. सर कालपासून फोन करतायत ते. सर सर खूप मस्का लावतायत फोनवर. मला मस्का लावणारच. कोण आहे मी? चॅनल हेड. हा त्यांना माझ्याकडे काम करायचं आहे ना. सांगताना काय सांगणार? गौर्या आपण काहीतरी वेगळं करूया. परत काय करणार? स्किटच. मला ती चेहरे परत बघायचेच नाही आहेत. ती टीम येणार, मी करोडो रुपये लावणार. तीच टीम, सुनील नांगे, दशरथ आणि सरताज इकडे बघून इकडे मॉप मारणार. तीच टीम. मला ती लोक आपल्या आजूबाजूला नको आहे, मी जरा बिझी आहे.
हे जबरदस्त आहे रे तू. अचानक एवढा मोठा लेवलला गेलास, एवढे पैसे वगैरे कसे मॅनेज झाले? फायनान्सर आहे, त्याने 700 करोड लावलेले आहेत. 700 करोड? आणि राकेशच्या अकाउंटला सगळे पैसे पाठवलेत. राकेश, मी चॅनल हेड आहे, राख्या माझ्या चॅनलचा सेफो आहे. सेफो म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर. सेफो? अरे हा म्हणजे राख्या कमर्शियल बघणार. गौरव सर, सर आपला इनबॉक्स ऑलमोस्ट फुल झालाय सर, खूप मेसेजेस येत आहेत. होणार ग, गौरव मोरे चॅनल हेड झाला म्हणलं सगळेच फोन करणार, मेसेज करणार. बोल. अगं प्रिया, ते कोण ग ज्यांचे केस मोठे आहेत बघ, ते हुशार आहेत, ते कोण, त्याचं नाव काय? ते ना कविता करतात बघ, शिवबांबू नावाने, शिवबांबू असं काय त्या नावाने कविता करतात बघ. सर शिवांश म्हणायचे तुम्हाला, गणेश सागडेंबद्दल बोलता? गणेश सागडे, हा त्यांनी केलेलं मला मेसेज केलेला. हो हो छान, मस्त शायरी लिहून पाठवली होती. त्यांना काहीतरी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काय बोलायचं? ओके सर. सर सिद्धगुरु जुळेकरांचाही मेसेज आलाय, व्हॉइस नोट आली होती तुम्हाला, पाठवली आहे सर तुम्ही? हा ती आली मला व्हॉइस नोट, पण ती मला कळली नाही, ऐकली मी. म्हणजे एवढंच ऐकवायला मला, त्याला कागद दिला, त्याला कागद दिला. मला कळेल कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं काहीतरी असेल. ओके सर. सर आणि फाळकेंचाही मेसेज आलाय. पाडन सर, अमित फाळके. स्पीक लाउडर. मिस्टर अमित फाळकेंचाही मेसेज आलाय सर. काय केलं त्यांनी मेसेज? त्यांचा मोठा इंग्लिश मध्ये मेसेज आलाय सर. त्यांनी मोठा मेसेज केला पण मी छोटा करून वाचला. कॉंग्रॅच्युलेशन्स गौऱ्या, आय एम ग्लॅड, आय वॉन्ट टू स्विच. मी म्हटलं मग ऑन व्हा. का सर? त्यांनी स्विच सांगितलं ना, मी म्हटलं ऑन. हा मग स्विच ऑन ऑफ काय? सेन्स ऑफ ह्युमर खूप छान. थँक यू. पण सर त्यांना स्विच ओव्हर म्हणायचं असेल, त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचंय म्हणून त्यांनी मेसेज केला. त्यांना सांगा घाई करू नका, एवढ्या देऊ नका. सर प्राजक्ता माईने गिफ्ट पाठवलंय. पण सर पाठवणार मला गिफ्ट येणार? गौऱ्या माझा मित्र, गौऱ्या माझा भाऊ, गौऱ्या आमचा सर्वे सर्वा. मग तुला माहित आहे आपण कामात परचा आरशी करत नाही. पार्शलिटी असं म्हणायचं, परचा पार्शलिटी. हे पहिला आणि शेवटचा काय शब्द वापरला मी? हे परचारशीच बरोबर आहे. एक लक्षात ठेव, एकतर ह्या वयात कामं मिळत नाही तुला. नाही पोस्ट ऑफिस उघडं आहे, 40 भागांचेच झाले काय, त्याच्यानंतर इकडून तेच करायचं आहे. विचार करून बोल, काय बोललो मी? परचा परचारशी बरोबर हा शब्द आहे, हे लक्षात ठेवायचा. हा तुम्ही काय करू, कशाला आलात? हा तुझ्या चॅनलला आम्हा दोघांना एक सिरियल प्रोड्यूस करायचं. आमच्याकडे सिरियल आहे, मालिका आहे, त्याची गोष्ट तर आम्हाला ते करायचं. पण ते सगळे डिसिजन मी घेत नाही चॅनलचे, जे काय मालिकेचे डिसिजन आमचे हे घेतात. फिक्शन हेड. फिक्शन हेड आहे ते घेतात. कोण आहेत ते? हा प्रिया कॉल फिक्शन हेड. येस सर. हॅलो फिक्शन हेड सर, प्लीज येता का? थँक्यू. येतील ते. हॅलो जेंटलमन. या मीट माय फिक्शन हेड जय विराज. हार्ट अटॅक. दादा 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 काय दादा 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 ऐक ना, काय काय होतं यार दादा? दादा सावर सावर स्वतःला दादा. अरे हा फिक्शन हेड आहे झाला. हो यार हा फिक्शन हेड झाला यार. कालपर्यंत मला टेक्निकल फ्लो विचारत होता. दादा पहिलं करू दुसरं करू किती करू, हा फिक्शन हेड कसा झाला यार? कसा आहेस विराज बाळा? बाळा कोणाशी बोलतोयस तू? मी फिक्शन हेड आहे. हा नीट बोलायचं माझ्याशी. बाळ तू वाटतोय नुकतंच जावळ केलेलं. अरे तुझा डायलॉग तुझ्या फिक्शन हेड चोरला. हा काय सिरियल डेव्हलप करणार? ए खांड्या, नाही डेली सोपच्या पहिल्या भागाचा मसुदा परत काय भागाने वापरतात लक्षात ठेव. हे तुझ्यासारख्या स्किट्याला कळणार नाही. तुम्ही सिरियलचे विषय 10-10 मिनिटं इकडे संपवता. आधी टगला टग लावून विनोद करायचा, आता टगला टाऊ लावून विनोद करता. तुला एक बोलू काय, तुझ्या लिखाणाचा ना हल्ली कंटाळा आला, मजा येत नाही. मला मलाही जाणवतं गौऱ्या ते, पण मला मी लिखाण सुधारायला नक्की काय करू गौऱ्या? बंद कर. लिखाण बंद कर. आम्ही काहीतरी
डेव्हलप करू यार आम्ही. काय डेव्हलप करू? तेच आम्ही काहीतरी वेगळं करतो, आम्ही काहीतरी डेव्हलप करतो असं म्हणून तेच करता. काय करता तुम्ही परत? एक गोष्ट आहे ती ऐकावीस अशी माझी इच्छा आहे. गोष्ट तुम्ही सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या सिरियलची नावं ऑलरेडी ठरलेली आहेत. आधी नावं ऐकाय मग स्टोरी सांगा. अरे असं कसं ना उलट झालंय गौऱ्या. चॅनल कोणाचं आहे? नाही बरं ठीक. हेड कोण आहे? तुझा तुझा. आणि परत परत गौऱ्या गौऱ्या बोलायचं नाही, लक्षात ठेवा. सर बोलायचं. काय बोलायचं? ठीक आहे गौऱ्या. हा सर बोलायचं. सर सर हो हो. नाव नाव प्रिया. नाव सांग. गौरवची हास्य जत्रा, हास्याचा बच्ची डान्स. अरे हे सेम अरे हास्य जत्रा सारखं आहे. तू डायरेक्ट उचललेस तिथून. मग हास्य जत्रा कोणाच्या जीवावर चालायची? हे नाव आहे. नेक्स्ट. गौरवचा प्रतिशोध. हे सोनी. नेक्स्ट. तुमचा गौरव काय करतो? नेक्स्ट. छोट्या गौऱ्याची मोठी गोष्ट. प्रिया. नेक्स्ट. गौऱ्याची होती या काहिली. नेक्स्ट. ही लेटेस्ट आहे, सध्याच इन झाली आहे. गौरवचं उघड आहे. पोस्ट ऑफिस उघड आहे. पोस्ट ऑफिस उघड आहे. त्याच्यावरून त्यांनी हे घेतलेलं. अजून मी अप्रूव्ह दिलेलं नाही आहे. हे आपण नंतर करणार. त्याचं काही नाही आहे. असं काही नाही. अरे गौरव, पण ही सगळी नावं सोनी मराठीवर मालिका सुरू आहेत आता. ती डायरेक्ट तिथून घेतली असतो. माझं आणि सोनी मराठी साहेबांचं आमचं मर्जिन झालेलं आहे. म्हणजे आमच्या मर्जीनं झालेलं आहे. आमच्या मर्जीनं सोनी मराठी साहेब मला सांगितलं की गौरव तू बिंदास काय करायचं ते कर, मी तुला सपोर्ट करतोय म्हणून. ओके. मार्केट आउट. हे करायचं चॅनल हेड. आपण कशाला आलात ते सांगा. पटकन स्टोरी ऐकवा. निघायकडे स्टोरी ऐकतो. पहिले ऐकवतो. गौऱ्या सर कसं आहे, एक गाव आहे. रिजेक्ट. अरे ऐकून तर घे. रिजेक्ट मला माहिती आहे. तुम्ही दोघे येणार आहे? हो आम्ही दोघं. ए पुढे पुढे दुसरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही मस्त आहे. रात्रीचा सीन असतो. एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या समोर. रिजेक्ट. अरे गौरी ऐकून तर घे ना पुढे. सस्पेन्स होता. सस्पेन्स. रिजेक्ट. तू कॉमेडी सांग. तुझी कॉमेडी होती. हा कॉमेडी आहे. मस्त कॉमेडी प्लॉट. त्याला काय होतं एकदा? रिजेक्ट. अरे ऐक ना पुढे. मी दोघे लिहिणार. मला माहिती आहे मजा नाही आहे. एक काम करा, तुमच्या सोबत लिखाणाला श्याम मांगरला घ्या. व्हेरी टॅलेंटेड. अरे गौऱ्या पॅडवर लिहिणं आणि ऑक्टोपॅड वाजवणं यात फरक आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये एक लेखक दडलाय, तो मी शोधलाय. मी सांगतोय श्याम मांगरला घ्यायचं तर घ्यायचं, नाही तर तुमची सिरियल होणार नाही. आपली पोरं आहेत ना. श्याम मांगरलाच घ्यायचं कळलं. अरे गौऱ्या तसं श्याम पण आपलाच आहे, पण आपण आपल्या पोरांना मोठं करतो ना. आम्ही हिरोसाठी पृथ्वी प्रतापचा विचार केला. पृथ्वी प्रताप. अरे काय जबरदस्त आहे यार. अरे हिरोईनला हिरोकडे बोलून काय ते वाटलं पाहिजे रे. ज्याला बघून बाबू भाई पण कॉफी देताना तीन वेळा विचार करतो. हिरो म्हणून सिरियल मध्ये घ्यायचंय काय मजा नाही वेगळं सांगा यार. गौऱ्या असं नाही यार, पण आपली पोरं कधी मोठं होणार यार. आपल्या पोरांना मोठं केलं पाहिजे ना. आपण कर्तव्य आपलं यार. घेतलंय घेतलंय. सरांनी ओंकार राऊतला चॅनल मध्ये घेतलंय. ओंकार राऊत आहे. लकी लकी काय सिरियलला लीड करतोय तुझ्या? नाही नाही, ओंकार राऊत माझ्या चॅनलला लोगो म्हणून आहे. लोगो म्हणून. लोगो. टीव्ही ऑन केली की एका कोपऱ्यात ओंकार राऊत नाचताना दिसणार सतत. हे सगळे खुश. तो पण घरचे सगळे खुश. तुला पण माझ्या सिरियल मध्ये म्हणजे माझ्या चॅनल मध्ये काम आहे. करशील मला? हो. काय काय ते खालून स्क्रोल जातो बघ, तो घेऊन पळायचा. बोरिवलीत 1 BHK. लोणावळ्यामध्ये प्लॉट मोकळा आहे. सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू द हेल्थ. करशील आपण सगळ्यांना काम देतो रे. काम करायचंय पण लेखक आहे यार आम्ही. प्रोड्युसर आणि लेखक म्हणून काम करायचं यार. क्रिएटिव्ह माणसं होत नाही यार. मी गोष्ट तयार आहे, प्लीज ऐक ना यार. सर सर यार प्लीज ऐक. हा मस्त गोष्ट आहे. एक वेल एक गाव असतं. गावात एक शाळा असते. हा हा. आणि शाळेचं ग्राउंड असतं आणि शिक्षक. ऐक ना, मजा येत नाही. अरे येते ना खरं. पुढे पण मजा येईल ना. मजा येत नाही. नाही काम कर. एक हांड्या डब्बू तू सांग. चल खांड्या डब्बू. गौऱ्या तू मला खांड्या आणि डब्बू बोलतोस ना, मला एवढा आवडतं ना. मला खूप आवडतं. ए ला गेट आउट कर. विराजाला गेट आउट कर. चलो निघा. निघात निघ. ए
स्टोरी सांगतो. गौरव सर, आपली सिरियल नाही का चाईत घरते, आणि चाईतल्या जे प्रोटोगोनिस्ट आहेत हिरो हिरोईन, हे लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत, आणि जसजसे मोठे होतात. विराज, हा मजा येते? अजिबात नाही. काय केलं पाहिजे? गौरव, मला वाटतं ना खांड्याने ही स्टोरी तारपा डान्स करत करत सांगायला हवी. व्हेरी गुड. ए काय काय हे करूया ना. चला तारपा करता करता स्टोरी सांगा. नाही नाही, पण तारपा हा कसा केले? माझी प्रॉपर्टी आहे ती. हा मग काय? पण मी केलं पाहिजे ना तारपा. असं आहे ना, मी केलं पाहिजे ना तारपा डान्स. दोघांनी करा, दोघांनीही करा, दोघांनीही करा. चला. नाही पण मी कशाला ना तू. अरे दोघांनी करा ना. करतो पण हा गोष्ट सांगतो. मी कशाला पाहिजे ना तारपा. मी बसतो इकडे. गेट आउट. ठीक आहे, गप ना आपलं सिरियल पासून. बस विचित्र आहे. गौरव सर, एक हे आहे, एक चाळ असते आणि त्या चाळीतले आपले दोन हिरो हिरोईन आहेत. हो 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 हो. आणि ते लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात असतात आणि मग मोठे झाल्यावर पण ते प्रेमात राहतात. आवारा हूं. ए आवारा हो का? आवारा हो कुठली गोष्ट आहे? राज कपूरची गोष्ट आहे? नाही, जस्ट बॅकग्राऊंड. हे काय सांगितलं तुम्ही लोकांनी? मजाच नाही यार तुमच्या स्टोरीमध्ये. एक्सक्यूज मी, मजा नाही. येस सर, राक्या सोलेनचा फोन येतोय. राक्या सोलेन नाही का, राकेश शालीन. फोन उचल. काय बोलतात बघ. हॅलो राकेश शालीन सर, बोला. व्हॉट आर यू शुअर? अरे माकडा, एवढी मोठी चूक कशी करू शकतोस? प्रिया, अरे कसं बोलतेस तू? तो आपल्या शालीनचा बिझनेस हेड आहे, सीएफओ आहे तो. गप्पावास ना घ्या. सातशे रुपयात चॅनल सुरू करतो, लाईक आहे तुझी? तू काय वेगळी झालीयस? हा ना. अगं पासबुक वर लिहिलंय 700 पुढील तर सी आर असं लिहिलं होतं. ते सी आर 700 रुपये क्रेडिट झाल्याचं लिहिलं होतं. बावळट. राक्याने 3 वर्षापूर्वी एक शेड्यूल केलं हास्य जत्रेचं, त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न आला 700 रुपये. त्याच्या पासबुक वरती 700 CR आलं तर त्याला वाटलं 700 करोड क्रेडिट झालेत. बिंडोक तो आणि तू, तुझ्या बापाने 700 रुपये चॅनल सुरू केलेला. बघतो का मोरी रे. गरम व्हायला लागल्या. नको हे काहीच. हाय मोठे गोस्वामी सर. साष्टांग दंडवत. आय लव्ह यू बोथ ऑफ यू. सही मॅम. सॉलिड. सध्या जे चालू आहे एकदम. भेटला विठ्ठल माझा. हाय फ्रेंड्स. सुखादुखात माझ्या सोबत असता. हे सगळे माझे आहेत. हे माझं सगळं आहे. आम्ही पहिली एकांकिका एकत्र केलेली गाजली. मला असं आठवते आमची पडद्याड नावाची एकांकिका पहिली भेट. आणि त्या एकांकिकेने माझं करिअर बदललं. ह्या मंचावर पण मला त्यांनीच आणलंय. हिज माय नो हे सरक तू. तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे दादा. काम कसं करावं नाही तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. ह्या एजला पण तू इतका पॅशनेट आहे ना. काय बोलू तुझ्याबद्दल गौरव? तू आणि प्रिया जा.
जाऊ म्हणजे तू थांब तू थांब रे मी जाऊ प्रसाद तू जा समीर दादा मी जाऊ समीर दादा मी मी ये ये पुढे ये जे विराज आता ये विराज सॉरी दादा उद्या टेक्निकल फ्लो कसा लाव सांगा ना अपमान सत्र भाग एक संपलाय भाग दोन सुरू होऊ देत भन्नाट कॉन्सेप्ट होती सचिन मोट्यांची टेरिफिक टेरिफिक काय 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 काही पर्टिक्युलर काळानंतर गौऱ्या तुला हा जो सगळ्यांचा अपमान करण्याची संधी मिळते वा वा मला जेव्हा जेव्हा तुला असा चान्स मिळतो असं वाटतं देव तुझ्या पाठीशी आहे आणि स्किट संपताना असं वाटतं देव आमच्या पाठीशी आहे तू ज्या पद्धतीने तो विजय दिनानाथ चौहानचा गॉगल घालून आलास ना कपडे बिपडे लावून त्या क्षणी मी विचार करायला लागलो हे कपडे उतरणारच कधी आणि कसे तो प्रवास इतका तू कायम रंजक करतोस वा वा ब्रिलियंट मला सगळ्यात काय आवडलं असेल तर या चॅनलचा लोगो आवडला इतकं ब्रिलियंट होतं ब्रिलियंट बारीक बारीक ज्या जागा होत्या त्या फार ब्रिलियंट होत्या आणि फार ब्रिलियंटली प्रेझेंट पण केल्या गेल्या फॅन्टॅस्टिक